स्वप्निल, आपलं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या मराठमोळ्या चॅनल मराठी यात्रेमध्ये. मी आज जे अरंबोल मध्ये राहत आहे ते हॉटेल जे आहे त्या हॉस्टेल बद्दलचा माझा हा आजचा व्हिडिओ आहे. ते हॉस्टेल म्हणजे माझ्या मागे असलेलं हे दिस इज इट हॉस्टेल. आता या हॉस्टेलची स्पेशालिटी अशी आहे की या हॉस्टेलमध्ये राहण्यासाठी बरेचसे ऑप्शन्स आहेत. तुम्ही या हॉस्टेलमध्ये जर येत आहात राहायला तर इथं येण्यासाठीचा जो मेन रस्ता आहे ना, तर तिथं 500 मीटरपर्यंतचा जो रस्ता आहे तिथं गुगल पण तुमची मदत नाही करू शकत. तिथं तुम्हाला पब्लिकलाच विचारत यावं लागतं. पण या हॉस्टेलमध्ये आल्यानंतरचा फायदा एक आहे की या हॉस्टेलपासून जो व्ह्यू बघायला मिळेल तो व्ह्यू इतका सुंदर आहे की तुम्ही इमॅजिन पण नाही करू शकत. डायरेक्ट बीच साईड पूर्ण बीचचा व्ह्यू आहे तुम्हाला या हॉस्टेलपासून. म्हणजे तुम्ही त्या गॅलरीत जिथं राहणार आहात, जिथं डॉम बेड आहे, डोरमेट्री आहे, तिथून डायरेक्ट व्ह्यू आहे सीचा. हे एक खूप चांगला फायदा आहे या हॉस्टेलचा. आणि या हॉस्टेलमध्ये मिनिमम चार्जेस आहेत, जसं नेहमीचे जे हॉस्टेल्स असतात 400 ते 500, 500 ते 550 रेंजमध्ये यांच्याकडे बेड्स वगैरे अवेलेबल आहे. बरेचसे ऑप्शन्स उपलब्ध आहेत. तुम्ही प्रायव्हेट रूम वगैरे पण इथं घेऊ शकता. पण यांचं जास्त करून जे आहे ते डोरमेट्रीमध्येच हे जास्त करून डील करतात. आणि यांचे इथे 3 रेस्टॉरंट्स पण आहे जिथं ड्रिंक्स वगैरे ते सर्व करतात. पण प्रीमियम कॉस्टमध्ये ऑब्व्हियस आहे, बीच साईड असल्यामुळे यांचे रेट थोडेसे ड्रिंक्स आणि फूडचे पण खूप जास्त आहेत. त्यामुळे रादर मी सजेस्ट करेल इथं 2-3 हॉटेल्स आहेत जिथे तुम्ही जेवणासाठी वेगळे प्रकार ट्राय करू शकता. याचे तुम्हाला booking.com या जी पण वेबसाईट्स आहेत ऑनलाईन तिथे यांचे रिव्ह्यूज पण चांगले आहेत. यांच्या इथं फॅसिलिटीज पण सोसो आहे. एवढी असं म्हणजे ट्रिमेंडस भारी फॅसिलिटी आहे अशातला भाग नाही आहे. पण ऑल ओके आहे व्ह्यूजच्यामुळे. इथं पैसा आहे, व्ह्यूजसाठी तुम्ही इथं पैसा देऊ शकता. आणि 2 दिवस जर इथं 1-2 दिवस राहण्यासाठीची जागा उत्तम आहे. फक्त इथे येण्याचं थोडंसं प्रॉब्लेम आहे की इथून कनेक्टिव्हिटी म्हणजे बाईक वगैरे जर तुम्ही घेऊन येत आहात तर तुम्हाला बाईक मिनिमम 500 मीटर लांब तिथं पब्लिक प्लेसवरती लावावी लागेल गल्लीबोळामध्ये. आणि तिथं लावल्यानंतर त्या गल्लीबोळात ती प्लेसमध्ये लावल्यानंतर तुम्हाला चालत यावं लागेल. हे माझ्या मागे जे तुम्हाला उंचवटे दिसत येत नाही हे सगळे जे उंचवटे आहेत हे आहे गोड्या पाण्याचं लेक. म्हणजे इथून जे आहे सरळ तुम्ही चालत गेलात ना तर गोड्या पाण्याचं लेक आहे तिकडं, ते तुम्हाला 5 मिनिटाच्या अंतरावरती बघायला मिळेल. तो एक चांगला बेनिफिट आहे इथे येऊन राहण्याचा. की तुम्ही जर त्या साईडला गेलात अरंबोलची, तिकडची जी साईड आहे तिकडं बीच वगैरे आहे. जो मेन बीच आहे तो ह्या बाजूला आहे पूर्णतः. म्हणजे अंदाज हॉस्टेलमध्ये थांबलो होतो तो त्या साईडला होता. तिकडून इथपर्यंत येण्यासाठी 1 ते 2 किलोमीटर लागत होते. आणि परत जाण्यासाठी संध्याकाळी तिथे चांगले आपले हे असतात साहसी खेळ, जे मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये दाखवलेच आहेत. पण इकडे येऊन राहण्याचा फायदा हाच आहे की यांचे आता म्युझिक रोज इथं काही ना काही म्युझिकल परफॉर्मन्सेस वगैरे असतात. आज एक कोणीतरी लेडी आहे, तिचा म्युझिक परफॉर्मन्स आहे. तो परफॉर्मन्स बघण्यासारखा आहे. म्हणजे ती ऑब्व्हियसली लाईव्ह म्युझिक करते, ते बघण्यासारखं आहे. त्यासाठी मी इथं हॉस्टेल बुक केली. 400-500 रेटमध्ये मला हॉस्टेल मिळालं. आणि तिथून जेव्हा अंदाज हॉस्टेलपासून जेव्हा मी इथं आलो होतो तिथून गोड्या पाण्याच्या लेकपर्यंत जायला जीव निघाला होता. मी अर्ध्या रस्त्यात ना ड्रॉपअप केलं होतं, म्हणून मी ह्या साईडला रूम घेतली आता की इथून 5 मिनिटाच्या अंतरावरती जाता येईल. एकसाथ 2 लोकेशन्स कव्हर होतील तुमच्या इथं. म्हणजे इथं अरंबोल बीच पण होऊन जाईल, म्हणजे बीचचे शाक वगैरे बघायला येईल तुम्हाला. इकडं गोड्या पाण्याचा समुद्र, गोड्या पाण्याची नदी आहे, लेक आहे बघण्यासाठी. आणि हॉस्टेलमधला जो व्ह्यू आहे तो अल्टिमेट आहे. त्यासाठी हा हॉस्टेल तुमच्यासाठी बेस्ट आहे असं मला वाटतंय. आणि त्याच्यानंतर पार्किंग वगैरे म्हटल्यानंतर तेवढा ऍडजस्टमेंट तुम्हाला करावं लागेल की पार्क वगैरे करण्यासाठी इथं ऑप्शन जास्त नाहीये. गाड्या वगैरे तुम्हाला बाहेरच्या साईडला गाडी पार्क करावी लागेल. आणि त्याच्यानंतर तुम्ही फक्त हा एक व्ह्यूचा मजा तुम्ही इथं घेऊ शकता. म्हणजे 500 रुपयामध्ये तुम्ही तिकडं लांब हॉस्टेल घेण्यापेक्षा रादर मी सजेस्ट करेल तुम्ही इकडं घ्या हॉस्टेल. या हॉस्टेलच्या जर चांगल्या गोष्टी बोलायच्या झाल्या तर हे बीच फ्रंट आहे, तुम्हाला व्ह्यू चांगला बघायला मिळतो दिवसभर. आणि त्याच्यानंतर 5 मिनिटाच्या अंतरावरती अरंबोल बीच आहे, 5 मिनिटाच्या अंतरावरती स्वीट वॉटर लेक सुद्धा आहे. आणि त्याच्यानंतर जर इथले जे स्टाफ बद्दल बोलायचं झालं, त्यांचं बिहेवियर खरंच चांगलं आहे. ते तुम्हाला वेळोवेळी हेल्प करत राहतात. हे इथलं चांगल्या गोष्टी आहेत. आणि थोडेसे खटकणाऱ्या गोष्टीबद्दल बोलायचं झालं तर इथं तुम्हाला पहिली गोष्ट म्हणजे जनरली सगळ्या हॉस्टेल जे आहेत गोव्याचे, जे आतापर्यंत मी 3-4 हॉस्टेल्समध्ये राहिलो आहे, त्या हॉस्टेल्समध्ये मला एक तर गोष्ट कळून चुकली की सगळे म्हणतात की वायफाय आमच्याकडं आहे, पण वायफायची कनेक्टिव्हिटी नाही मिळत तुम्हाला इथं. तो एक सगळ्यात मोठा चुकीची गोष्ट आहे की वायफाय तुमच्या मोबाईलला कनेक्ट होतो पण इंटरनेट चालत नाही. दुसरं, हे बीच फ्रंट असल्या कारणाने सतत इथं ते बारीक रीती जी वाळू असते ना ती येत असते. त्यामुळे तुम्ही जर इथं बेअर फूट जर कधी चाललात, म्हणजे नंगे पाव ज्याला आपण म्हणतो, जर तुम्ही चाललात तर तुम्हाला ती खरखर माती पायाला जाणवेल. आणि दुसरा अजून एक सगळ्यात मोठा पॉईंट म्हणजे की 16 लोकांचा बेड आहे. आणि त्याच्यामध्ये 16 बेडचं हे आहे यांचं डोरमेट्री. आणि त्याच्यामध्ये फक्त 2 वॉशरूम आहे.
दोनच वॉशरूम आहे, तर त्यामुळे तुम्हाला थोडासा वेळ वाट बघावी लागेल तुमचा नंबर येण्यासाठी. जर कोणी नसेल त्यावेळेला तुम्ही यूज करू शकता. आणि बीच बीच साईडला असल्या कारणाने तुम्हाला बाथरूममध्ये पण बऱ्याच वेळेला माती दिसेलच. स्टाफ आहे तो सारखं सारखं येऊन क्लीन करत असतो, पण तरी सुद्धा तुम्हाला अर्ध्या एका तासात दोन चार माणसं आतमध्ये जाऊन आले संपलं, माती माती परत तुम्हाला दिसूनच येईल. आणि अजून एक महत्वाचं म्हणजे 16 जण आहेत प्रत्येक रूम मध्ये, 6-6 जण आहेत आणि फॅन मात्र एकच आहे, म्हणजे 16 लोकांमध्ये फक्त 2 फॅन आहेत. त्यामुळे जर तुम्ही रूम वगैरे ही बुक करत आहात तर तुम्ही त्यांना फॅनच्या जवळचं जे वरचं बेड आहे ते सजेशन मी तुम्हाला देईल, कारण तिथं हवा चांगली लागते, खालच्या याला तर बिलकुल हवा लागत नाही, तो एक कॉम्प्रोमाइज तुम्हाला इथं करावा लागेल. तर असा होता आजचा व्हिडिओ. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, माझ्या मोटिवेशनसाठी आणि चॅनलच्या सपोर्टसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.